नमस्कार, मी सुशीला तुम्हा सर्वांचं शिलाई कोर्समध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमेंट्सवरती व्हिडिओ बनवते। आजचा व्हिडिओ मला कमेंट्स आली होती की मॅडम तुम्ही साडी घालून ॲक्सिलेटरचा वापर कसं करून सांगणार, असं मला कमेंट्स आली होती। तर मी त्या कमेंट्सवरती व्हिडिओ बनवते। जर तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल तर तुम्ही इजी ड्रेस घाला, ड्रेसमध्ये कसं काम करण्यासाठी सोपं जातं। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच शिलाई मशीन शिकत असाल तर तुम्ही फुल सेटरची मशीन घेऊ नका, हाफ सेटरची मशीन घ्या। आणि पहिल्यांदा तुम्ही पॅनलवरती म्हणजे पायाची जी असते ती शिका पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुम्ही मोटर जॉईन करा। तर माझी मोटर ही सम्राटची आहे। मी आता मला ही जवळजवळ 4-5 वर्षे झाले, माझी फुल सेटरची मशीन आहे, त्याला मी ही जॉईन केलेली आहे। तर सम्राटची चांगली कंपनी आहे, आतापर्यंत काही खराब झालेली नाही, काहीच प्रॉब्लेम आलेला नाही। तर ते ॲक्सिलेटरचा म्हणजे साडी घालून कसं शिवायचं काम करू शकता असं मला कमेंट्स आलेली आहे। तर तसं काही नसतं, जर तुम्हाला साडी घालायची प्रॅक्टिस असेल तर त्याच्यात पण काम होतं, आणि ड्रेस घालायची प्रॅक्टिस असेल तर ड्रेसमध्ये पण आपण काम करू शकतो। आणि तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्हाला ॲक्सिलेटर ठेवायचं आहे। तर मी ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे, आणि आपल्याला ह्या पद्धतीने एक पाय ॲक्सिलेटरवरती ठेवायचं आहे। जर तुम्हाला ऑलरेडी मशीन चालवता येत असेल आणि तुम्हाला मोटरवरती प्रॅक्टिस करायची असेल म्हणजे ॲक्सिलेटरचा वापर कसा करायचा, तर ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने एक कोणतं पण कापड घ्या किंवा कोरा कागद घेतला तरी चालेल, आणि ते आपल्याला असं मशीनच्या पुटखाली ठेवायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला ॲक्सिलेटरवरती असं पाय ठेवायचं आहे, आणि ते थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला। हे बघा, या पद्धतीने थोडं प्रेस करायचं आहे। आपण आपल्याला जास्त प्रेस करायचं नाही आहे, किंवा हे जे ॲक्सिलेटर आहे ते जास्त दाबायचं नाही आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला ॲक्सिलेटर असं कसं प्रेस करायचं ते मी दाखवते। या पद्धतीने आपल्याला टिपा मारायचे आहे सर्वात पहिल्यांदा, थोडं प्रेस करायचं आहे आपल्याला, बोटाच्या साह्याने प्रेस करायचं आहे। पहिल्यांदा तुम्ही जर मोटर शिकत असाल, ॲक्सिलेटरचा वापर करत असाल, तर तुम्हाला सरळ शिलाई मारायची आहे सर्वात पहिल्यांदा। कोणतं पण एक कापड घ्यायचं आहे आणि तुम्हाला फक्त सरळ टिपा मारायची प्रॅक्टिस करायची आहे। या पद्धतीने तुम्हाला ॲक्सिलेटरचा शिलाई मारायची आहे सरळ लाईनमध्ये। तर अशा पद्धतीने सरळ लाईन मारून झाले की त्याच्यानंतर आपण असं थोडंसं राऊंड शेपमध्ये असं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। असं आपल्याला राऊंड शेपमध्ये शिलाई थोड्याशा मारायची आहे, ठीक आहे। ह्या पद्धतीने आपण राऊंड शेपमध्ये टिपा मारायचे आहेत। तर ह्या पद्धतीने तुम्हाला ॲक्सिलेटरचा वापर करून तुम्हाला ह्या पद्धतीने टिपांची प्रॅक्टिस करायची आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवाल ना, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, फिटिंगची जी आपली सरळ लाईन येते त्यावेळेस तुम्ही मोटरचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवताना ती प्रॅक्टिस होईल। हळूहळू तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे, रोज तुम्ही थोडं थोडं म्हणजे मोटरवरती शिलाईची प्रॅक्टिस करायची आहे। तर तुम्हाला ॲटोमॅटिक म्हणजे ॲक्सिलेटर कसं प्रेस करायचं आणि कसं कंट्रोल करायचं ते तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप तुम्हाला येणार किंवा तुम्ही शिकणार। तर ते तुम्हाला प्रॅक्टिस किंवा त्याचं जास्तीत जास्त ज्यावेळेस तुम्ही उपयोग करणार त्यावेळेसच तुम्हाला त्याचा म्हणजे कंट्रोल कसं करायचं, केव्हा करायचं ते तुम्हाला अंदाज येईल, आणि त्या हिशोबाने तुम्ही लवकर शिकणार। तर अशा पद्धतीने आपण ॲक्सिलेटरचा जितक्या वेळेस तुम्ही जास्तीत जास्त वापर करणार तितक्या वेळेस तुम्हाला म्हणजे पायाचं कंट्रोल कसं करायचं, मेन म्हणजे आपलं ॲक्सिलेटरवरती ज्यावेळेस आपण पाय ठेवणार त्यावेळेस पायाचा कंट्रोल आपल्याला सावरता यायला पाहिजे, दुसरं काहीच नसतंय। आपण किती प्रेस करतो आणि किती प्रेस नाही करत त्याच्यावर अवलंबून आहे। तुम्ही जास्त प्रेस केलं तर ते स्पीड जास्त वाढणार मशीनचं शिलाईचं, तर त्यामुळे आपल्याला थोडं प्रेस करत असं थोडंसं आपलं जे स्पीड आहे ते वाढवायचं आहे, आणि पायाचं पण कंट्रोल करत जायचं आहे।
तर अशा पद्धतीने तुम्हाला मोटरची प्रॅक्टिस करायची, म्हणजे मोटरवरती ब्लाऊज शिवायची किंवा प्रॅक्टिस करायची। तर अशा पद्धतीने तुम्हाला एखादा ब्लाऊज ज्या वेळेस तुम्ही शिवला की त्यावेळेस तुम्हाला हात शिलाईची पट्टी मारायची असेल त्यावेळेस तुम्ही सरळ टीप असते की त्यावेळेस तुम्ही मोटरचा वापर करायचा आहे, किंवा फिटिंगच्या वेळेस पण सरळ आपण शिलाई मारतो त्यावेळेस पण तुम्ही मोटरचा वापर करायचा आहे। ज्या ठिकाणी लाईन येत असेल त्या ठिकाणी तुम्ही मोटरचा वापर करून तुम्हाला ॲक्सिलेटरचं म्हणजे कंट्रोलमध्ये करून आणि तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे। त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक मोटरवरती जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एकच, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, कारण मी पुढचे व्हिडिओ जे अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल। तर बाय।